नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे खेकडा, एका भयान रात्रीचा अनुभव। या कथेचे लेखक अजय भोरावकर। ही एक सत्य घटना आहे जी आज अनुभव म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे। हा अनुभव माझ्या वडिलांना ते गावी असताना वयाच्या 16-17 वर्षाच्या दरम्यान आला आहे। माझे वडील नोकरीला लागण्यापूर्वी गावात राहत होते। त्यांचे बालपण गावातच गेले। बाबांचे वय साधारण 16-17 वर्ष असेल। त्यावेळीची ही घटना। नुकताच कडकडीत उन्हाळा संपला होता आणि पावसाच्या रिमझिम सरी सुरू होऊन गरम झालेली धरणी सुखावू लागली होती। पावसाळा सुरू झाला म्हणजे गावी आटलेले नदी, कालवे, ओढे भरभरून वाहतात। आषाढाचा पाऊस सुरू झाला। महिन्याभराने श्रावण सुरू होईल म्हणून माझ्या बाबांनी व त्यांच्या गावातल्या एका मित्राने म्हणजेच दत्तू अण्णांनी रात्री गावाजवळ असलेल्या ओढ्याजवळ खेकडी पकडायला जायचा बेत आखला। खेकडी पकडायला जायचं ठरवलं। बाबांनी ही गोष्ट घरी सांगितली तेव्हा आजोबा म्हणाले, रात्री जात आहात, सावधान, ओढा बरोबर नाही। बाबा म्हणाले, आम्ही काळजी घेऊ। ठरल्याप्रमाणे रात्री जेवण आटपून बाबा व दत्तूंना ठरलेल्या जागे भेटले। ओढ्याकडे जायला निघाले। दिवसभर पाऊस कोसळल्याने हवेत खूप गारवा होता। रस्त्यावर दोन्ही बाजूला पावसाळ्यात भिजलेली हिरवी झाडं डोलत होती। बाबा व अण्णा टॉर्चच्या उजेडात रस्ता काढत निघाले। मुख्य रस्त्यावरून ओढ्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर चालू लागले। दोघांच्या हातात खेकडी भरून ठेवण्यासाठी घेतलेली पिशवी होती। गप्पा मारत ते ओढ्याजवळ पोहोचले। ओढ्यातून वाहणारे झुळझुळ पाणी त्या शांत वातावरणात एक वेगळीच भयानकता निर्माण करत होतं। रात्रीचा किर अंधार, पावसामुळे बाहेर पडलेली बेडकं, रातकिडे यांचा तो विचित्र आवाज रात्र वैऱ्याची आहे याची जाणीव करून देत होता। अंधारात पायदळी वाट तुडवत बाबा व अण्णा चाललेले असताना पाण्याचा येणारा खळखळ आवाज त्यांच्या कानी स्पष्टपणे ऐकू आला। दोघे जण ओढ्याजवळ येऊन पोहोचले। गुडघ्या इतक्या पाण्यात उतरून दोघेही टॉर्चच्या उजेडात खेकड्याचं बीळ शोधू लागले। बीळ मिळालं पण खेकडे मिळत नव्हते। बराच वेळ झाला। सगळी मिळून जेमतेम 5-6 बारीक खेकडी हाताला लागली। शेवटी रात्रही खूप झाली आणि वातावरणातील गारठाही वाढला। त्यात अपेक्षेनुसार खेकडी हाताला लागली नाही म्हणून वैतागून घरी जाण्याचा निर्णय घेतला। रात्र वाढत चालली होती। अशा ठिकाणी जास्त थांबणं बरोबर नाही म्हणून दोघेही परत जाण्याची तयारी करू लागले। इतक्यात बाबांना समोर खूप सारी खेकडी दिसू लागली। अचानक एवढे खेकडे आले कुठून आणि कसे काय याचा विचार बाबा करू लागले। तेवढ्यात सोबत असलेले अण्णा बाबांना म्हणाले, अरे कसला विचार करतोयस, पिशवी घे, भर लवकर खेकडे, परत बिळात गेली तर भेटणार नाहीत। बाबांनी पिशवी धरली। अण्णा खेकडे काढून पिशवीमध्ये भरू लागला। जेवढे खेकडे पिशवीमध्ये भरत होते तसतसे अजून खेकडे वाढत चालले। पिशवी भरून गेली तरी खेकडे दिसतच होते।
अचानक इतके खेकडे कसे काय आले? यावर वडिलांना मात्र आता शंका आली, हा काहीतरी विचित्र प्रकार आहे असं मनात वाटल्याने बाबांनी मित्राला थांबवलं. पिशवी भरली आहे तेवढी घेऊ आणि आता घरी निघू असं बाबा म्हणाले. काय झालं, अजून थोडी घेऊया असं अण्णा सांगू लागले. वडिलांनी अण्णाचं ऐकलं नाही, अण्णांचा हात धरला आणि त्यांना घेऊन तिथून निघाले. बाबा वेगळ्याच विचारात चालत होते आणि अण्णा खूप खेकडे मिळालेत या खुशीत पटापट रस्ता संपवू लागले. इतक्यात त्यांना मागून कोणीतरी येत आहे असं जाणवलं. आता मात्र दोघांचीही छाती दडपली, मागे वळून पाहण्याची हिम्मत होईना. इतक्या गारव्यातही त्यांना दरदरून घाम फुटला. दोघेजण पटापट रस्ता चालू लागले. इतक्यात मागून येणाऱ्या पावलांचा आवाज स्पष्ट होऊ लागला. भीतीचा गोळा अण्णा व बाबांच्या पोटात फिरू लागला. तरीही दोघांनी हिम्मत करून मागे पाहायचं ठरवलं. त्यांनी मागे फिरून पाहिलं. मागून येणारी व्यक्ती त्या दोघांच्या मागे येऊन उभी राहिली होती. एक पिळदार यष्टीचा गडी, अंगावर काळी घोंगडी, चेहऱ्यावर पिळदार मिशा, अशा रूपात त्यांच्या मागे एक आकृती उभी होती. त्याच्याकडे पाहून भल्या भल्या माणसाला घाम फुटावा. यांना काही सुचणार इतक्यात तो गडी म्हणाला, हातातील खेकड्यांची पिशवी मला द्या. त्याचा तो धारदार आवाज वातावरणात कापरा भरून गेला. तेवढ्यात बाबांच्या डोक्यात प्रकाश पडला. लहानपणी ऐकलं होतं, अशा ओढ्यांजवळ रात्रीच्या अंधारात पिशाच्च योनी वेगवेगळी रूपं घेऊन भटकत असते आणि त्यांनी जर आपल्याकडे काही मागितलं आणि ती वस्तू आपण त्यांना दिली तर आपलं काही खरं नसतं. आणि ही खेकडी तर मायाजाळच होती हे आता लक्षात आलं. बाबांनी काही न बोलता अण्णांचा हात पकडला आणि धावू लागले. चिखलात पाय रोवत होते, सगळा चिखल उडत होता, पण हिम्मत न सोडता ते दोघेही पळू लागले. हातातील पिशवी मात्र सुटली नव्हती. आता तो मागे येत आहे हे लक्षात आलं. बाबांना माहिती होतं, आपण जर का याची हद्द पार केली तर तो आपल्याला काहीच करू शकणार नाही. बाबा व अण्णा जोरात धावत गाव जवळ करत होते. इतक्यात त्या पिशाच्याने झाडावरील फांदी तोडून बाबांच्या दिशेने फेकली. दोघेही जेमतेम त्यातून बचावले. धावत धावत ते गावाच्या वेशीजवळ आले आणि त्यांच्या मागून येणाऱ्या पावलांचा आवाज थांबला. मागून आवाज आला, आज वाचलात, पुन्हा कधी आलात तर सोडणार नाही. बाबा व अण्णा यांना धावून खूप धाप लागली होती. त्यांना हातातील पिशवी खूप हलकी लागू लागली. पिशवीकडे लक्ष गेलं तेव्हा ती खाली झालेली आहे हे कळालं. खेकडे कुठे गेले हा प्रश्न दोघांनाही पडला. गावात शिरता शिरता ते गावाच्या वेशीवरच बेशुद्ध झाले. इकडे बाबा अजून घरी कसे आले नाही या काळजीने आजोबा विचारात पडले. आजोबांनी शेजारच्या काही जणांना सोबत घेतलं आणि बाबांना शोधायला निघाले. शोधत शोधत गावाच्या वेशीवर आले. त्यांना कोणीतरी वेशीवर पडलेलं दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर बाबा आणि अण्णा बेशुद्ध होते. सगळ्यांनी त्या दोघांना उचललं आणि घरी आणलं. वडिलांना खूप ताप आला होता. बाबा आणि अण्णा तापाने अंथरुणावर पडून होते. आजोबांनी दुसऱ्या दिवशी बाजूच्या गावातील डॉक्टर बोलावला. काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. वडील बरे झाले तेव्हा त्यांना आजोबांनी विचारलं,
काय रे त्या दिवशी रात्री झालं काय? तुम्ही अचानक गावाच्या वेशीवर बेशुद्ध कसे पडलात? तुम्ही तर खेकडे पकडायला गेला होतात ना? बाबांनी सोबत घडलेला संपूर्ण प्रकार आजोबांना सांगितला. आजोबांना आठवलं, काही वर्षापूर्वी ओढ्याजवळ एक आदिवासी तरुण खेकडे धरताना पाय घसरून पडला, तिथेच त्याचा जीव गेला. तो तेव्हापासून तिथे भटकत असतो. आजोबा म्हणाले, पोरा तुमचं नशीब, तुम्ही लवकर पळ काढात, नाहीतर. या घटनेनंतर बाबांचे व दत्तू अण्णांचे धाबे चांगलेच दणाणले. त्यानंतर कधीही रात्रीच्या वेळी खेकडे पकडायला जायचा विचारसुद्धा बाबांनी मनात येऊन दिला नाही.